रुद्रपूर गावात राहणारा गोपी खूपच भोळा होता। तो इतका भोळा होता की कोणीही त्याचा सहज गैरफायदा घ्यायचे। त्याचे वडील गावाचे सरपंच होते आणि गावात त्यांना खूप मान होता। ते गोपीच्या या स्वभावावर खूप नाराज असायचे। गोपी मात्र आपल्या वडिलांवर खूप प्रेम करायचा। त्याचे वडील त्याच्यासाठी देवासमान होते। सुषमा, सुषमा, काय झालं? उठाय, कुठाय तुझा तो लाडका मुलगा गोपी? आज तर मी त्याला सोडणारच नाही। आता काय केलं त्यांनी? त्याने 50 पोती धान्य गरिबांना दिलंय। त्याच वेळी गोपी तिथे येतो। अण्णा, ते तर मी तुमच्या दीर्घायुष्यासाठी म्हणून दान केलं। श्यामदादाने सांगितलं होतं की गरिबांना दान दिल्यामुळं ते आपल्याला चांगला आशीर्वाद देतात। अरे देवा, आयुष्य तर जास्त मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण तुझ्या या दान पुण्याच्या प्रकारामुळे माझं मात्र नुकसान होत चाललंय। आणि हो, श्यामला उगाचच बदनाम करू नकोस, तो तुझ्यासारखा वेडा नाहीये, समजलं ना? आता बास झालं। माहित नाही तू याच्या जन्माच्या वेळी काय खाल्लं होतस। उगाच लहान तोंडी मोठा घास घ्यायला जातो, बुद्धी मात्र तेवढीच आहे। वीर सिंगच्या दुसऱ्या मुलाचं नाव होतं श्याम। तो खूपच चालाक बुद्धीचा होता। त्याने शहरातून शिक्षण घेतलं होतं। वीर सिंगना गोपीला सुद्धा शिकवायचं होतं, पण गोपीचं शिक्षणात मन लागत नव्हतं। गोपीच्या लहानपणी एकदा काय झालं, श्यामने एक दिवस होमवर्क केला नव्हता, तेव्हा शाळेतल्या मास्तरांनी त्याला छडीने फटके मारले। श्यामला खूपच राग आला। आता तो मास्तरांना तर काही मारू शकत नव्हता, त्यामुळे त्याने गोपीच्या डोक्यात हे भरवायला सुरुवात केली की मास्तरांनी आपल्या वडिलांबद्दल काही अपशब्द वापरले। श्यामदादा, मास्तरांनी आपल्या अण्णांबद्दल अपशब्द वापरले ना, आणि तू ऐकून घेतलंस? मग मी काय करणार होतो? त्यांना मारू तर शकत नव्हतो, मारू शकत नाहीस, पण हे तर करू शकतो। बस मग काय, गोपीने कसलाही विचार न करता गुरुजी जेव्हा घरी परतत होते तेव्हा त्याने त्यांच्यावर दगड फेकला आणि ते जखमी झाले। त्या दिवसापासून मग गोपीचं शिक्षण मात्र बंद झालं। श्याम तर शिक्षणासाठी शहरात गेला, पण गोपीचं जीवन मात्र घर आणि शेत यातच व्यस्त होऊन गेलं। घरात तो अगदी नोकरासारखा होता। एक दिवस सकाळी सकाळी तो आपल्या शेतात निघाला होता, त्याचवेळी त्याला कोणा मुलीचे वाचवा वाचवा असे शब्द कानावर आले। तो पळत पळत नदी किनारी जातो। तिथे त्याला गावातली चंदा दिसली। ती वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती। त्याचवेळी त्याला नदीमध्ये एक मुलगी बुडत असलेली दिसली। गोपी आपल्या जीवाची जराही पर्वा न करता पाण्यात उडी मारतो आणि कसा बसा त्या मुलीला वाचवून काठावर आणतो। ती मुलगी बेशुद्धच असते। गोपी तिचं पोट दाबून दाबून पाणी बाहेर काढतो आणि मग ती शुद्धीवर येते। मी कुठे आहे? हे भगवान, हिला शुद्ध तर आली। गोपी, तू जर आज नसतास तर माझी मैत्रीण सौंदर्या जिवंतच राहिली नसती। तू खरंच हिरो आहेस, हिरो। तुझं जिच्या बरोबर लग्न होईल ती खूपच नशीबवान असेल। अरे, मी इथे असताना असा कसा तुझ्या मैत्रिणीचा जीव गेला असता? पण तू शहरातून कधी आलीस इथे? कॉलेजला सुट्टी आहे का? 2 दिवस झाले। ही माझी मैत्रीण सौंदर्या आहे, हिला आपलं गाव बघायचं होतं म्हणून मी हिला पण माझ्या बरोबर घेऊन आले। लहानपणापासूनच गोपीला चंदा आवडत होती, पण त्याने तिला हे सांगितलं नव्हतं। पण त्या दिवशी चंदाच्या तोंडून हिरो आणि तुझी बायको खूप नशीबवान असेल हे सगळं ऐकून त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या। त्याने विचार केला की तो आजच आपल्या मनातली गोष्ट चंदाला सांगेल। असा विचार करून तो आपल्या हातात एक गुलाबाचं फूल घेऊन तिच्या घरी जायला निघाला। रस्त्यातच आंब्याच्या झाडाजवळ त्याला चंदा आणि तिची मैत्रीण सौंदर्या दिसली। त्या दोघी जणी एकमेकींशी काहीतरी बोलत होत्या। तू वेडी झालीस का सौंदर्या? तू असं काय पाहिलंस त्या वेड्यामध्ये जो तुला आवडायला लागला? अग, त्या दिवशी तर तू गोपीचं खूप कौतुक करत होतीस। मग मी काय करू शकत होते? त्याच्या तोंडावर सांगू का तू वेडा आहेस ते? हे बघ, तुझी आणि त्याची काय बरोबरी? तू कुठे IPS आणि तो कुठे अशिक्षित वेडा? आपल्या जीवाची जराही पर्वा न करता त्याने एका अनोळखी व्यक्तीसाठी नदीत स्वतःचा जीव धोक्यात घातला। तो वेडा कसा काय असू शकतो चंदा? हे तर तू सगळ्या गावाला जाऊन विचार। माझ्याशी वाद घालून काय उपयोग? स्वतःच्याच घरात तो एखाद्या नोकरासारखा राहतो, अशा माणसाशी लग्न करायचा तू विचार तरी कसा करू शकते? चंदाच्या तोंडून हे सगळं असं ऐकून गोपी बिचारा नाराज झाला। तो रडत रडत तिथून निघून गेला। त्याच दिवशी संध्याकाळी सौंदर्या आणि गोपी नदीकाठी बसले होते। हे बघा सौंदर्याजी,
मी अशिक्षित आहे. हे माझं भाग्य आहे की मी तुम्हाला आवडतो, पण तुमची दुनिया माझ्या दुनियेपेक्षा खूपच वेगळी आहे. माझा निर्णय झाला आहे की जर लग्न केलं तर तुझ्याशीच करेन, नाहीतर नाही. गोपीने सौंदर्याच्या बोलण्यावर काहीच उत्तर दिलं नाही. काही दिवसानंतर सौंदर्या आपल्या घरी परत गेली. या दरम्यान चंदाचं लग्न शहरातल्या एका मोठ्या व्यापाऱ्याशी ठरलं. मनात नसतानाही गोपी तिच्या लग्नाला गेला, कारण त्याचे वडील आणि चंदाचे वडील चांगले मित्र होते. लग्नात आलेल्या सगळ्या माणसांच्या स्वागताची जबाबदारी वीरसिंगने गोपीवर सोपवली होती. सौंदर्या पण तिच्या आई वडिलांबरोबर या लग्नाला आली होती. तिथेच सौंदर्याने गोपी बरोबर लग्न करण्याची इच्छा आई वडिलांना बोलून दाखवली. हे ऐकून तिची आई रागाने लालबुंद झाली. तुला दुसरा कोणी मुलगा नाही सापडला का ग, जे तू या नोकराच्या मागे लागली? तो नोकर नाही आई, आणि हे विसरू नकोस की त्याने तुझ्या मुलीचा जीव वाचवलाय. जीव वाचवलाय तर त्याला काहीतरी बक्षीस दे. हा कसला वेडेपणा की त्याच्याशीच लग्न करायचं. पण सौंदर्याने काही केल्या आईचं ऐकलंच नाही. सौंदर्याच्या आईने हा सगळा प्रकार वीरसिंगला सांगितला की कसा त्याचा मुलगा गोपी सौंदर्याला त्रास देतोय आणि जबरदस्ती लग्नासाठी तो मागे लागलाय. वीरसिंगने कसलाही विचार न करता त्या लग्न मंडपातच सगळ्यांच्या समोर गोपीला ओरडायला सुरुवात केली. अरे तू का माझं नाक कापायला निघालायस? कुठल्या जन्माचं शत्रुत्व फेडतोयस? पण अण्णा, गप्प बस तू आणि या मुलीचा पिछा सोड, यातच तुझं भलं आहे. या सगळ्यामुळे गोपी खूपच उदास झाला. त्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळाली होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शेतावर जात होता तेव्हा त्याला तिथे सौंदर्या भेटली. तिला बघताच त्याने आपला रस्ता बदलला आणि दुसऱ्या रस्त्याने जाऊ लागला. सौंदर्याने पळत पळत जाऊन त्याला मिठी मारली. तुम्ही हे काय करताय सौंदर्याजी? कोणी पाहिलं तर काय म्हणतील? मला कोणाचीही पर्वा नाही गोपी, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशीच लग्न करायचंय. जर तू नाही म्हणालास तर मी त्याच नदीत जाऊन माझा जीव देईन ज्या नदीतून तू मला वाचवलं होतंस. गोपी तर धर्मसंकटात सापडला होता. एका बाजूला त्याच्या आई वडिलांची आज्ञा, तर दुसरीकडे सौंदर्याचा जीव. शेवटी विजय प्रेमाचा झाला. गोपीने सौंदर्याशी गावातल्या मंदिरातच लग्न केलं. त्याच्या वडिलांना जेव्हा हे कळालं तेव्हा त्यांनी गोपीला धक्के मारून बाहेर काढलं. गोपीजवळ राहायला दुसरं घरही नव्हतं. नव्या नवरीला घेऊन तो रस्त्यावर असाच फिरत होता. बघ सौंदर्या, मी सांगितलं होतं ना, तुझी दुनिया आणि माझी दुनिया वेगळी आहे. कशी राहशील माझ्याशी या दुनियेत? माझ्यासारख्या कम नशिबी माणसाबरोबर सगळे मार्ग आता बंद झालेत. सगळ्यात आधी तू स्वतःला कम नशिबी म्हणणं सोडून दे. हिम्मत ठेव, नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. एक मुंगी दाणा घेऊन भिंतीवर चढते तेव्हा सतत खाली पडते, पण ती चढणं सोडत नाही. सौंदर्याच्या या बोलण्याचा गोपीवर खूपच परिणाम झाला. त्याने स्वतःला कमी लेखणं सोडून दिलं. त्याने गावातच मजुरीचं काम सुरू केलं आणि झोपडी बांधून राहू लागला. त्याला कल्पना होती की मजुरीचे पैसे पुरेसे नाहीत, पण त्यांना कधी एक वेळचं जेवण मिळायचं तर कधी तेही नाही. पण सौंदर्याने मात्र कधीही कुठली तक्रार केली नाही. सौंदर्या, तू खरंच खुश आहेस ना? मी खूप खुश आहे, तुझ्यासारखा नवरा जो माझ्या बरोबर आहे. पण तुझी स्वप्न तर अपूर्ण राहिली ना. तुला IPS अधिकारी व्हायचं होतं आणि तुला या झोपडीत राहावं लागतंय. तू प्लीज तुझा अभ्यास पुन्हा सुरू कर. मी अजून मेहनत करेन, खूप मेहनत करीन, दिवस रात्र काम करीन, पण तुझं स्वप्न मात्र नक्की पूर्ण करीन. गोपी खूप मेहनत करू लागला. सौंदर्यानेही अभ्यास सुरू केला. गोपी तिच्याकडे पूर्ण लक्ष देत होता. तो बाहेरचं काम आणि घरातलंही काम सांभाळत होता. या दरम्यान गोपीने एक चहाचं दुकान टाकलं. त्याचं दुकान उत्तम चालू लागलं. मग या पैशातून त्याने एक सेकंड हँड बस खरेदी केली. मग त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. एका बसवरून तो कधी 40 बसचा मालक झाला हे त्याला कळलंही नाही. त्याची प्रगती एवढ्यावरच थांबली नाही. त्याने गावात साखर कारखाना सुरू केला आणि शहरात कपड्यांचा. इकडे सौंदर्याच्या मेहनतीचं फळही त्याला मिळालं. सौंदर्या, काय म्हणतेस? तू IPS ची परीक्षा पास झालीस? माझी बायको आता पोलीस हवालदार होणार? हवालदार नाही, IPS, सगळ्या हवालदार आणि इन्स्पेक्टरची ऑफिसर. हे सगळं माझ्या अण्णांच्या आशीर्वादामुळे झालंय. जर त्यांना मी ही आनंदाची बातमी स्वतः सांगू शकलो असतो तर. इकडे काळाचं चक्र फिरलं. चंदाच्या नवऱ्याचं व्यवसायात खूप नुकसान झालं. त्याचं दिवाळं निघालं. बँकेचं करोडो रुपयांचं कर्ज झालं. चंदाने हे सगळं सौंदर्याला फोन करून सांगितलं.
अगं काय बोलतीयस तू हे सगळं? तुला जेवढे पैसे हवे तेवढे मिळतील. गोपीला येऊ देत, मी त्याच्याशी बोलते. मला माफ कर सौंदर्य, तुला आठवतंय मी गोपीबद्दल कसं बोलले होते ते, कशी मस्करी केली होती मी त्याची? चंदा, कोणी अशिक्षित आहे याचा अर्थ असा नाही की तो आयुष्यात प्रगतीच करू शकत नाही. मला कळतंय शिक्षण जरुरी आहे, पण त्याही पेक्षा महत्वाची आहे ती जीत, कधीही न हरण्याची जीत. गोपी स्वतः शिकलेला नव्हता, पण त्याला माहीत होतं की शिक्षण किती महत्वाचं आहे. म्हणूनच त्याने आपल्या वडिलांच्या नावाने इंग्लिश मीडियम शाळा पण सुरू केली होती. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून वीरसिंगच उपस्थित होते. आपल्या मुलाची एवढी प्रगती पाहून ते खूप खुश झाले. जे गाववाले गोपीची चेष्टा करायचे तेच गाववाले आज त्याचं कौतुक करून थांबत नव्हते. गोपीच्या वडिलांनाही त्यांची चूक कळाली होती. त्यांना हे कळून चुकलं की त्यांचा मुलगा हिरा आहे, ज्याला ते आजवर बिनकामाचा समजत होते. बेस्ट बॉडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.